पाहणार आहोत गुणा का गुणाकार पहिल्यांदा आपण बेरीज बघितली नंतर वजाबाकी बघितली उजळणी बघितली बरं का आपण या अगोदर शिकलो नाही परंतु उजळणी वजा आपण अभ्यास करत आहोत आता कोरोना नंतरचा हा अभ्यास आहे आपण उजळणी वजा या ठिकाणी घेत आहोत तर आज आपण उजळणी म्हणून काय शिकत आहोत गुणाकार गुणाकार गणिताच्या चार क्रिया खूप महत्वाच्या आहेत पहिली बेरीज दुसरी वजाबाकी गुणाकार आणि चौथी या चारही क्रिया खूप महत्वाच्या आहेत म्हणून आपण या चारही क्रियांची उजळणी घेणार आहोत या चारही क्रिया जर आल्या तर तुमची गाडी सुसाट जाते अनेकदा अडखळते मध्येच कधी कधी खाट दिशी पडते खाली समजलं गणिताचं जंगल या चार क्रियांनी भरलेलं आहे हे चार या गणिताच्या जंगलामध्ये या चार क्रिया खूप आपल्याला खूप वेळा भेटतात अस्वलासारख्या समजलं म्हणून या चार क्रिया खूप महत्वाच्या त्यातला गुणाकार हा भाग आपण आता अभ्यासणार आहोत ठीक आहे तर आपण साधं एक उदाहरण घेऊया दोन रुपयाला एक पेन तर 10 पेनची किंमत किती आपण साधं सग छोटस उदाहरण घेऊ 2 रुपयाला एक पेन तर 10 पेनची किंमत किती तर आपण कसं काढू शकतो गुणाकाराच्या पद्धतीने लगेच काढू शकतो का नाही दोन रुपयाला एक पेन किती आहे पेनची किंमत एका पेनची किंमत किती आहे तर किती पेन आहे 10 गुणिले 2 मग आता आपण काय करायचंय गोळ्या घालायची या 2 0 आपण कसे चक्रेमध्ये कुठे पडतो ते खोट्या बंधून गेलं तस करून टाकायचं 2 गुणिले 0 0 0 भोपळा भोपळा मिळाली तुम्हाला भोपळा कोणी कोणी खाल्लेले डांगर काही भोपळे एक गोल भोपळा असतो आणि एक लांब भोपळा असतो गोल भोपळा गोल भोग्यासारखा असतो आणि लांब भोपळा लांब भोग्यासारखा असतो हा तसं असतं भोपळे सुद्धा भोग्यासारखे ठीक आहे 2 गुणिले 0 किती झाले 2 हे साप चुकीचं आहे असं कधी होत नाही 2 गुणिले 0 किती होत 0 येतो हजार जिथं जरी 10 9 जरी असेल तर 0 येत 0 कोणत्याही संख्येला गुणा 0 देणार दशलक्ष 10 लाखाला जरी 0 गुणलं तरी काय येत 0 लक्षात ठेवा सगळ्यांनी आता बोली दोन्ही कोणाला घालायची खाल गोळी मग किती उत्तर आलं 20 हे झालं गुणाकाराच छोटस पिल्लू हे हा पिंट्या गुणाकार झाला हा मिनी गुणाकार छोटा गुणाकार झाला परंतु मोठा गुणाकार कसा करणार आता मोठा गुणाकार आपण थोडासा हा पिंट्या गुणाकार शिकलो आता आपण थोडासा जाडा गुणाकार शिकू तगडा डिप्पा आपा हे पा 3×27×92 27×92 मला मास्क लावलं ना बोलता येत नाही म्हणून मी मास्क करतो ना का लक्षात घ्या बोलता येत नाही मास्क मलाच ऐकू येत नाही ते मास्क तुम्हाला ऐकूच येणार नाही तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी मास्क काढून ठेवतो तुम्ही म्हणा सर आम्हाला मास्क लावायला होता आणि तुम्ही मात्र असे असं म्हणणार ना तुम्ही मी जर मास्क
लावला तर मात आवाज येणार ठीक आहे. आपण हे उदाहरण आता आता नंबर लावायचे गोळ्या मारायचे. पहिला नंबर कोणाचा आहे? आपण कस वर्गामध्ये काही गोष्टीचा नंबर लावतो की परिपाठाचा वगैरे. आज तू विचार तू सांगायचा प्रार्थना तू म्हणायची असा नंबर असतात ना. आपण नंबर लावायला कसं आपण नंबर लावया. पहिला दोनचा नंबर आहे. विचार तेवढं सांगायचं अगोदर बोलायचं. दोनचा नंबर आहे. दोन पहिलं कोणाला टिपायचंय? कोणाला? दोनचा पाडा
तर तुम्हाला कळा लगा मोठा गुणाकार छोटा गुणाकार कसा करतात ते. आपण थांबूया, व्हिडिओ लाईक करायचा आहे तिथं.